आता जे विद्यार्थी इयत्ता बारावीमध्ये असतील की कि, किंवा इयत्ता दहावीमध्ये असतील तर ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाची एक्झाम द्यायची आहे तर त्या विद्यार्थ्यांकरता आत्ता जो काही वेळ असणार आहे तो वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा असतो आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे आणि त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे त्यासंदर्भात आपण ही माहिती बघणार आहोत हाऊ टू स्कोअर इन बोर्ड एक्झाम बोर्ड एक्झाममध्ये कसा जास्तीत जास्त स्कोअर करून डिस्टिंगशन किंवा टॉपमध्ये कसं यायचं त्याकरता कोणत्या काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण फक्त यामध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट अँड ॲक्शन प्लॅन जो काही आता तुमच्याकडे वेळ राहिलेला असेल तुमची बोर्डाची एक्झाम आणि आत्ता यामध्ये किती जो काही वेळ राहिलेला असेल तो वेळ व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या तुमच्या हातामध्ये किती सब्जेक्ट आहे किती विषय आहे ते विषय प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा आहे त्याचा पहिला तुम्ही ॲक्शन प्लॅन करून घ्यायचा आहे की या या विषयाला आपल्या जेवढ्या जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला देता येतील जेवढ्या जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे तेवढे तुमचे मार्क्स जे आहे ते ऑटोमॅटिकली वाढणार आहे कारण याच्यासाठी तुम्ही एक वाक्य पण तुम्हाला माहिती असेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं परफेक्शन जे आहे ते वाढत जाणार आहे तेवढे तुमचा स्कोअर जो आहे तो वाढत जाणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन कशा देता येईल त्या दृष्टीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट हा केला पाहिजे आणि त्या तो जो ॲक्शन प्लॅन आहे तो एका पेपरवरती तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जिथं अभ्यास करता तिथे तो एक तर तुम्ही त्या भिंतीवरती चिटकू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा तो ॲक्शन प्लॅन तुम्ही कायम तुमच्यासोबत ठेवू शकता आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला ते प्रयत्न करायचे त्याच्यानंतर हा ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर म्हणजेच याला म्हणतो आपण प्रॉपर मॅनेजमेंट त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची स्टेप असणार आहे बी सिन्सिअर अँड बी पॉझिटिव्ह हा जो ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर नुसता प्लॅन तयार करून उपयोग नाही त्याची कार्यवाहीसुद्धा ही व्यवस्थित तुम्हाला करता आली पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की फक्त कागदोपत्री तुम्ही नियोजन करू शकता पण त्याचं अंमलबजावणी आहे ती होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फार सिन्सियरली ती कार्यवाही तुम्हाला तसा तुम्ही जो प्लॅन तयार केलेला आहे तसं हार्डवर्क तुम्हाला करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही आता हार्डवर्क जर केला तर पुढे तुम्हाला जे काही उच्च शिक्षण घ्यायचं आहे तिथे ॲडमिशन घेताना तुमच्याकडे जर मार्क असतील तर सहज तुम्हाला ॲडमिशन हे मिळू शकतं आणि दुसरं जो आता इथे आपण पॉईंट घेतला आहे बी पॉझिटिव्ह याचा अर्थ असा की तुम्ही काही वेळेस काय होतं की काही विद्यार्थ्यांना काही मुल विल मुलं जे आहेत ते टेन्शन घेत असतात वेगवेगळ्या परीक्षांचं किंवा त्यांचे इतर जे काही मित्र असतील किंवा कुणीही काहीतरी विचित्र सांगून बऱ्याच वेळेस काही विद्यार्थी चांगला घरी अभ्यास करतात पण इतरांना डिस्टर्ब करण्याकरिता मग वेगवेगळे उदाहरण आपण जर घ्यायचं ठरलं की आम्ही अभ्यास करत नाही आता एक्झाम वगैरे वगैरे आता त्यामध्ये मी फार जास्त जात नाही कारण बरेच कारणं तुम्हाला पण माहिती असतील तर अशा निगेटिव विचारसरणीचे जे काही व्यक्ती असतील त्यांच्यापासून दोन हात दूर राहिलेलं कधी पण चांगलं तर नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून थोडंसं दूर राहा आणि जे पॉझिटिव्ह विचारसरणीचे जे व्यक्ती असतील विद्यार्थी असतील तुमचे मित्र असतील की जे सकारात्मक विचार करताय बी पॉझिटिव्ह तर त्या व्यक्तींसोबत अशा वेळेस आपण जर काही अभ्यासाची जर चर्चा केली की ज्याच्यातून आपल्याला फायदा होतो आहे अशाच मित्रांसोबत तुम्ही फक्त या वेळेस या एक्झामच्या वेळेमध्ये संपर्क ठेवायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांमुळे ज्या तुमचे असे आशी मित्र असतील का ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटते का यांच्यामुळे आणखी आपल्याला टेन्शन वाढते आपला अभ्यास होत नाही तर अशा विद्यार्थ्यांपासून अशा मित्रांपासून तुम्ही दोन हात दूर राहिलं तर निश्चित तुमचा स्कोअर जो आहे तो वाढण्यास निश्चित मदत होत असते कारण या एक्झामच्या टायमिंगमध्ये बऱ्याच वेळेस काही अशाही आपवृत्ती असतात की जे इतरांचे मार्क कसे कमी होतील असंही काही अनुभव तुम्ही पण घेतलेले असतील किंवा ही काही वृत्ती या असतात तर त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा एक्झामचा तुमचा स्टडी झालेला आहे आणि जास्तीत जास्त स्कोर करायचाच जा आहे अशा दृष्टीने तुमचं विचारसरणी तिथे असणं गरजेचं आहे ऑलवेज बी पॉझिटिव्ह बी सिन्सिअर अँड बी पॉझिटिव्ह त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो मुद्दा येतोय ओल्ड क्वेश्चन पेपर जे असतील जुने क्वेश्चन पेपर आता पेपरचा पॅटर्न बदललेला आहे पेपरचा पॅटर्न बदललेला जरी असला पण मागचे जे काही क्वेश्चन पेपर असतात त्याच्यामध्ये सिलेबस तर काही अजून चेंज झालेला नाही तर जुन्या ज्या काही क्वेश्चन पेपर असतील त्या जुन्या क्वेश्चन पेपरमधील कोणते पॉईंट जास्त करून विचारले गेलेले आहे बऱ्याच वेळेस एका वर्षी येता एखादा पॉईंट एखाद्या वर्षी येत नाही तर कोणत्या पॉईंटचं जास्त रिपिटेशन झालेलं आहे ते पॉईंट तुम्ही शोधून काढा आणि त्या पॉईंट विचारले जाऊ शकतील की विचारले जाऊ शकणार नाही याचा तुम्ही क्वेश्चन पेपरचा जर चांगला अभ्यास केलेला असेल एक दोन तीन तासामध्ये सर्व क्वेश्चन पेपरचा अभ्यास आपण करू शकतो की कशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर असतात क्वेश्चन पेपर, पेपर पहा व्यवस्थित त्याचा ॲनालिसिस करा त्याचं पृथक्करण करा अशा पद्धतीचे क्वेश्चन बोर्डाच्या एक्झामला विचारले जातात आणि त्याच्यातून तुम्हाला अभ्यास करत असताना ॲटोमॅटिकली कोणत्या वरती जास्त स्ट्रेस दिला पाहिजे कोणत्या पॉईंटवरती जास्त भर दिला पाहिजे याचा तुम्हाला अचूक अंदाज येणार आहे त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर जे असतील जुन्या काही क्वेश्चन पेपर असतील त्याचं चांगलं व्यवस्थित पृथक्करण ॲनालिसिस करून ठेवा जास्त वेळ त्या त्यासाठी देऊ नका एक दोन तासामध्ये क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करून घ्यायचा आणि त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा निश्चित तुम्हाला चांगला स्कोअर जो आहे तो शंभर टक्के होईल त्याच पद्धतीने फोकस ऑन सिम्पल अँड मीडियम लेवल पॉईंट्स म्हणजे सुरुवातीला बऱ्याच वेळेस काय होतं की काही विद्यार्थी डायरेक्ट हार्ड लेवलचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये स्टडी करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास तुमचा जो स्टडी आहे त्याविषयी तुम्हाला कंटाळा निर्माण होतो आणि तुम्ही स्टडी करत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला काय करा जे काही सोपे सोपे पॉईंट असतील ते व्यवस्थित कॅच करून घ्या कमी वेळ लागतो जास्त वेळ देऊ नका सोप्या पॉईंटसाठी कारण याआधी तुमच्या ज्या काही टेस्ट झालेल्या असतील क्लासमध्ये वर्गामध्ये तिथं तुम्ही अभ्यास ऑलरेडी केलेला आहे आणि ज्या विषयांचा ज्या जे काही चॅप्टर असतील जे काही धडे असतील ज्यांचा तुम्ही जास्तीत जास्त याआधी पण वाचलेल्या असतील रिडिंग जास्त झालेलं असतील तर त्या चॅप्टरवरती जास्त स्ट्रेस देऊ नका तिथं तुम्हाला एखादा पॉईंट पॉईंट पाहिल्यानंतर सर्व त्यातले डिटेल जर माहिती असतील तर तेवढा वेळ तुमचा वाचवा कारण तो वेळ तुम्हाला पुढं जे मीडियम लेवल आणि हार्ड लेवलचे जे काही पॉईंट्स असणारे तिथं तो वेळ तुम्हाला वापरता येऊ शकतो त्याच्यामुळे जे काही सोपे पॉईंट फक्त ओव्हरलुक करून घ्या हा पॉईंट कसा आहे त्याच्यात तिथंच तुमचे नोटबुक असेल किंवा नोट्स असतील टेक्स्टबुक असेल तिथे शॉ साईडला शॉर्टकट अशा काहीतरी छोट्या छोट्या नोट्स तुम्ही तयार करा अवघड पॉईंट असेल तर त्याचा छोटासा फॉर्म्युला लिहून काढा कारण जे तुम्ही साईडला काहीतरी तुमच्या छोट्याशा नोट लिहिणार आहात त्याचा तुम्हाला बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस जेव्हा तुम्ही पूर्ण बुक रिवाईज करत असतात तर ह्या ज्या हिंट तुम्ही तयार केलेल्या असतात त्या पॉईंट लक्षात ठेवण्याकरता त्या हिंट तुम्ही नुसतं जस्ट ओव्हरलुक केलं ते हिंट तुम्ही जे तयार केलेलं आहे तर पूर्ण पॉईंट तुम्हाला वाचायची गरज पडत नाही नुसतं तेवढं हिंट जे आहे तुम्ही लिहिलेली ती एक्झामला तुम्ही आठवली तर तुम्हाला पूर्ण जो पॉईंट आहे तो पॉईंट लिहिता येत असतो आणि त्याच्यामुळं हिंट जे आहे हिंट म्हण हिंट तुम्ही म्हणू शकता किंवा नोट ज्या आहेत थोड्याशा छोट्या छोट्या त्या तुम त्या पॉईंटच्या जवळ आयदर पेन्सिलनी तुम्ही लिहू शकता त्याचा फार उपयोग होत असतो आणि त्याच्यामुळे सुरुवातीला जे काही सोपे पॉईंट असतील ते पहिले कव्हर करून घ्या त्याच्यानंतर मीडियम लेवलचे जे पॉईंट आहेत ते कवर करा आणि त्यानंतर तुम्हाला जर वेळ भेटला तर मग हार्ड जे पॉईंट्स असतात त्यामध्ये तुम्ही त्याचं सिम्प्लिफिकेशन करत राहा तर या पद्धतीने तुम्हाला तो स्टडी करायचा आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला स्कोअर करण्यासाठी आपण हे जे काही पॉईंट बघितलेले आहेत जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तसे भरपूर पॉईंट आहे वेळोवेळ आपण जसा जसा वेळ भेटेल त्यावेळेस नक्की बघ बघणारच आहोत पण जे हे जास्त करून महत्त्वाचे पॉईंट येतात त्याच्यामध्ये आणखी दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो आहे प्रॉपर स्लीप आणि डाएट म्हणजेच आता आपण स दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण घेतलं कॉम्प्युटर आहे ते कॉम्प्युटर जर आपण दिवसभर जर चालू ठेवलं त्याच्यावरती दिवसभर काम करत राहिलं होते ॲटोमॅटिकली ते, ते हँग पण होत असतं त्याच्यामुळे आपलं पण ब्रेन पण त्याच पद्धतीने असणार आहे तुम्ही काहीतरी ठराविक वेळ झाल्यानंतर थोडासा मध्ये पाच दहा मिनटाचा तरी किमान ब्रेक घेतला पाहिजे त्याच्यामुळे तुम तुम्ही जे वाचलेलं आहे ते प्रॉपर सेव्ह होतं लक्षात राहतं आणि त्याच्यानंतर पा एक पाच दहा मिनटाचा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा तुमचं जे काही कंटिन्यू रीडिंग असेल ते रीडिंग तुम्ही करू शकता मग आता प्रत्येकाचा बसण्याचा जो एका जागी ब स्टडी करण्याचा एका जागी बसून अभ्यास करण्याचा जो स्टॅमिना आहे क्षमता आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असू शकते काही विद्यार्थी कंटिन्यू एक तास बसू शकतील काही पंचेचाळीस मिनिट एक तास दीड तास दोन तास अडीच तास या पद्धतीने कंटिन्यू काही विद्यार्थ्यांचं बसण्याची क्षमता जी आहे अभ्यास करण्यासाठी ती वेगवेगळी असते तर तुम्ही ठरवून घेऊ शकता की कि किती वेळानंतर तुम्हाला हा मध्ये ब्रेक घ्यायचा आहे एक पाच दहा मिनटाचा ब्रेक तुम्हाला घेतलेला निश्चित चांगला राहील त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला ते लक्षात राहू शकतं आणि किती वेळ दिवसातल्या चोवीस तासापैकी किती वेळ अभ्यास करायचा आहे किती वेळ ब्रेक घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे हे व्यवस्थित ते टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सुरुवातीला जो मुद्दा सांगितला आहे त्यामध्ये तुम्ही ते करून ठेवा आणि प्रॉपर जी स्लीप आहे म्हणजे झोप जी आहे प्रॉपर तुम्ही घेतली पाहिजे आणि प्रॉपर जर झोप असेल तर तुमचं डोकं जे आहे ते व्यवस्थित शांत राहू शकता आणि तुम्हाला जास्तीत जास्त वाचण्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता आणि ते व्यवस्थित तुमच्या लक्षात राहू शकता आणि त्याचसोबत आहार जो आहे तो आहार पण फार कमी पण नाही फार जास्त पण नाही मिडियम तुमचं जर रेग्युलर मध्ये असेल तेवढा आहार जो आहे तो आहार चांगला आहार तुम्ही घेतला पाहिजे जास्त पण आहार घेऊ नका कारण फार जास्त जर खाल्लं तर परत झोप येण्याचे पण चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळं जेवढं गरजेचं आहे तेवढं तुम्ही खाल्लं पाहिजे टायमिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं पाणी भरपूर पिलं पाहिजे त्याचसोबत म्हणजे मीडियम लेवलनी तुमचं जे रेग्युलर आहे फार कमी पण खायचं नाही कारण बऱ्याच वेळेस एक्झामला बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना काय होतं अशक्तपणा येत असतो चक्कर वगैरे येतात आणि त्या वेळेस एक्झामला तुम्हाला एनर्जी राहत नाही त्याच्यामुळं जेवण जे आहे तुमचं रेग्युलर रुटीन जे आहे त्या पद्धतीने तुम्ही जेवण केलं पाहिजे आणि प्रॉपर स्लीप घेतली पाहिजे तरच तुम्हाला स्कोअर होण्याच्या दृष्टीने हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक बटन क्लिक करा आणि तसेच ही माहिती जे काही गरजू विद्यार्थी आहे बारावीमध्ये जे अभ्यास करत आहे त्यांच्याकरिता अकरावी दहावी असेल बारावीचं बोर्ड असेल महत्त्वाचं असतं त्या विद्यार्थ्यांकरिता हे मुद्दे आपण फक्त या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा फक्त प्रयत्न करत आहोत आपण कारण बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करायचा असतो ते माहिती नसतं तर त्या संदर्भात फक्त आपण ही माहिती जी आहे या आपल्या सेवन इन्फो न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त आपण शेअर करण्याचा प्रयत्न कर करत हो। आहोत आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जर शेअर करूशी वाटत असेल तर व्हिडिओच्या खाली शेअर बटन दिलेलं आहे तर शेअर बटनवरती क्लिक केल्यानंतर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करू शकता धन्यवाद